अमोल मिटकरींनी लाईकीत राहावं. मनसेच्या संदीप देशपांडेंचा मिटकरींवर हल्ला बोल, तर मिटकरी इतके नीच राजकारणी असेल वाटला नव्हता असं म्हणत देशपांडेंचा शाब्दिक वार. मुंबई अलिबाग पालघरमधील राशन दुकानातील धान्य वितरण 10 दिवसांपासून ठप्प, आता ऑफलाईन पद्धतीनं धान्य वाटप करण्याचे छगन भुजबळांचे आदेश. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज मराठा आंदोलकांचा मोर्चा, देवगिरीवर जाऊन मराठा आंदोलक अजितदादांना विचारणार जाब. नाशिक जिल्हा परिषदेच्या 59 दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्याच्या संशयामुळे कारवाई. पुण्यातील पुराच्या अभ्यासासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांची 3-सदस्यीय समिती स्थापन, 7 दिवसात समिती प्रशासनाकडे अहवाल सादर करणार. हार्बर लोकल सँडहर्स्ट रोड पर्यंत करण्यासंदर्भात रेल्वेच्या हालचाली, तर भायखळा स्टेशनचा फास्ट थांबाही रद्द होण्याची शक्यता. कोल्हापूरवर पुन्हा महापुराचं संकट, धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं पंचगंगेची पाणी पातळी 43.4 फुटांवर, तर राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले. T20 सामन्यामध्ये भारताकडून श्रीलंकेचा पराभव, टीम इंडियानं मालिकेमध्ये श्रीलंकेला 3-0 दिला क्लीन स्वीप, सुपर ओव्हर ठरली गेम चेंजर. धुळ्यातील लळिंग धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, धबधबा ओसंडून वाहत असल्यानं पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सिंहगड किल्ला 1 आठवडा पर्यटकांसाठी बंद, किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्यानं किल्ला बंद. अमोल मिटकरींच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी 13 मनसैनिकांवर गुन्हे दाखल, मनसेच्या 2 जणांना अटक, मात्र 12 जण फरार. हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था, शाळेतील पत्रे फुटल्यानं शाळेला गळती, शिक्षकांवर एकाच वर्गात 2 वर्ग भरवण्याची वेळ. साताऱ्यातील घाट परिसरामध्ये पावसाची धुवाधार, बॅटिंग, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता. मनसे आणि ठाकरे गटाच्या राड्यानंतर वरळीमध्ये बॅनरबाजी, ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा सुशोभीकरणामध्ये व्यत्यय आणल्यानं मनसे कार्यकर्त्यांविरोधात लागले बॅनर. खासगी शाळांकडून अनेक कारणे देत आरटी अंतर्गत प्रवेश देण्यास नकार, शाळांच्या अनिच्छेमुळे आरटी प्रवेश प्रक्रियेत अडथळा. सीईटी अंतर्गत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ, आतापर्यंत तब्बल 1,91,000 विद्यार्थ्यांनी भरला अर्ज. मुंबईत उद्यापासून पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, तर गेल्या 2 महिन्यात मुंबईमध्ये सरासरीच्या 83% पाऊस. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात दमदार पाऊस, 4 धरणं 100% भरण्याच्या मार्गावर. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं लवकरच कमी होणार, राज्यातील शाळांची झाडाझडती घेण्याचे शिक्षण आयुक्तांचे आदेश. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.